ते खरं तर राजकारणी नाहीत, ते समाजकारणी आहेत. ते एक त्यांच्या घराण्याचा वारसा घेऊन आजपर्यंत पुढे चाललेले आहेत आणि तोच वारसा अत्यंत बळकट करण्यासाठी जी महाविकास आघाडीने त्यांना तिकीट देऊन जी ताकद दिली त्याचा अत्यंत पुरेपूर ते वापर करतील. आणि ते प्रत्येक वेळेस प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक जनतेच्या लोकांसाठी, समाजासाठी उभे राहतात. सगळे त्यांचे कार्य असेल, काम असेल, ते बाजूला ठेवतात. खासदार म्हणून एवढीच अपेक्षा असेल की त्यांनी आतापर्यंत जसं काम केलेलं आहे की महिलांसाठी असेल किंवा विद्यार्थ्यांसाठी असेल तेच काम ते पुढे कंटिन्यू करतील. कारण अपेक्षा ठेवण्यासारखं त्यांच्याकडे काही नाही आहे, ते अपेक्षेपेक्षा जास्त करतील. म्हणजे पदाला शोभेल असं आणि त्याच्यापेक्षा जास्त ते करणार. ह्या ज्या पाठीमागच्या ज्या घोषणा आहेत त्या घोषणा आहेत कोल्हापूरमधील विजयाच्या. छत्रपती शाहू महाराज हे विजयी त्यांनी लीड घेतलेला आहे आणि त्यांचा जल्लोष हा पुण्यामध्ये साजरा केला जात आहे. कोल्हापूरचा आणि पुण्याचा संबंध आणि नातं काय आहे हे सांगण्याची गरज नाही. कोल्हापूरचा गुलाल हा पुण्यात उधळला जातोय तोही छत्रपती शाहू महाराजांच्या विजयाचा. शाहू महाराजांनी एक विजयाकडे वाटचाल केलेली आहे, त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. पुण्यामध्ये AISSM कॉलेज आहे आणि या कॉलेजमध्ये विद्यार्थी असतील, स्टाफ असतील आणि पुणेकर नागरिक असतील, ते विजयोत्सव शाहू महाराजांचा साजरा करतायत. कसा करतायत, काय आनंद झाला, किती आनंद झाला ते त्यांनाच विचारू द्या. काय सांगाल, काय वर्णन कराल या विजयाचं? ह्या विजयाचं वर्णन करायचं कुठल्या शब्दात करावं हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण ह्या गोष्टीची आम्ही अत्यंत वाट बघत होतो. म्हणजे महाराजांचा खरं तर बघितलं, आत्ता जे आमचे अध्यक्ष आहेत ते खरं तर राजकारणी नाहीत, ते समाजकारणी आहेत. ते एक त्यांच्या घराण्याचा वारसा घेऊन आजपर्यंत पुढे चाललेले आहेत आणि तोच वारसा अत्यंत बळकट करण्यासाठी जी महाविकास आघाडीने त्यांना तिकीट देऊन जी ताकद दिली त्याचा अत्यंत पुरेपूर ते वापर करतील. आणि जो विचार राजश्रींनी मांडला होता किंवा शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने राजश्री शाहू महाराजांनी ही संस्था स्थापन केली, त्या संस्थेला त्यांनी ज्या पद्धतीत आजपर्यंत सांभाळले त्याच पद्धतीत इथून पुढे ती अत्यंत उमेदीने आणि भरभराटीने उभी राहील आणि चांगल्या प्रकारचं नाव लोकिक आणि तो वारसा जपल्याचा सर्वांना इथं सार्थ अभिमान असेल. आजही तुम्ही बघितलं तर आमच्याकडं म्हणजे जे काय आता कोरोनामध्ये झाला, कोरोना झाला असेल किंवा काय, तर आम्ही एकच सांगतो की आमच्या राजश्री शाहू म्हणजे शाहू महाराज जे छत्रपती आहेत अध्यक्ष संस्थेचे, त्यांनी सर्वात एकच सांगितलं होतं आणि अभिमानाने मी एक खजिनदार म्हणून गोष्ट सांगू शकतो की 100% पगार आम्ही अख्ख्या कोविडमधले दिलेले आहेत. शाहू महाराज म्हटले की काही झालं सगळं थांबलं तरी चालेल, पण आपला सेवक जो आहे त्या सेवकाच्या घरच्या चुली त्यांचा जो उत्कर्ष आहे, त्यांनी जो उत्कर्ष आहे त्यांनी घरं वगैरे बांधण्यासाठी जे काही कर्ज घेतले असेल ते कुठेही थांबता कामा नये. काही झालं तरी त्यांचा पगार त्या वेळेला गेला पाहिजे. आणि आम्ही अभिमानाने सांगू शकतो की जो 24 महिने कोविड होता त्यातला एकही रुपया कोणाचा आम्ही ठेवला नाही, आम्ही प्रत्येकाचे पगार त्याच वेळेला त्याच वेळेत केले. तुमचं पगारीचं तुम्ही म्हणाले ते बरोबर आहे. महिला मंडळ पण आहे नेहमीच कोल्हापूरने एक राज्याला पुरोगामी दिशा दिलेली आहे आणि कोल्हापूर हा दिशा दाखवण्यासाठी ओळखला जातो. तुम्ही काय सांगाल, काय अर्थ लावता या विजयाचे? सर, शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांनी जो वारसा दिलेला आहे तोच वारसा आत्ता सध्या आपले जे शाहू महाराज आहे किंवा त्यांचे वंशज आहेत ते चालवत आहेत. ते आणि त्यांनी जो पायंडा पाडलेला आहे की तळागाळातल्या मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, सगळ्यांसाठी ते झोकून काम करतात, तेच त्यांनी पुढे चालू ठेवलेलं आहे. आणि या सगळ्या कारणामुळे तेच नव्हे की मध्ये जो पूर आला होता तर त्यावेळेस त्यांनी अक्षरशः त्यांच्या सहकुटुंब सहपरिवार सगळ्यांनी जाऊन त्या लोकांसाठी तिथे जाऊन पूर्ण मदत केलेली होती. तीच नव्हे तर मध्यंतरी जे कोविड झाला होता, बरेच लोकांना खाण्याचं किंवा गरीब होते, दूरवर गावकडचे होते, त्यांना काही मिळत नव्हतं, तेव्हा त्यांनी त्यांना पूर्ण त्यांच्या कुटुंबांना मदत केली. आणि ते प्रत्येक वेळेस प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक जनतेच्या लोकांसाठी, समाजासाठी उभे राहतात. सगळे त्यांचे कार्य असेल, काम असेल, ते बाजूला ठेवतात. पण ते ज्यांनी जे आजपर्यंत समाजासाठी जे केलेलं आहे, विद्यार्थ्यांसाठी जे केलेलं आहे, लोकांसाठी जे केलेलं आहे, तेच आज आपल्यासमोर दिसत आहे. आणि इतकं बहुमताने ते जे विजय झाले आहेत ते फक्त त्यांच्या इतक्या वर्षाचा पूर्ण म्हणजे आधीचा जो पायंडा जे आधीपासून करत आलेले आहे ते वारसा चालवत आहेत असं तुम्हाला म्हणायचं. किती आनंद झालाय. आम्हाला तिकीट मिळाल्यापासूनच आम्हाला वाटलं की शाहू महाराज येणार. आमचा पुण्यात राहून त्यांना पाठिंबा होता. पण मला एक एम्प्लॉई म्हणून एक सांगायला आवडेल की आम्हाला कुठल्याही एम्प्लॉईला फोर्स केलं नाही की तुम्ही जा कामं करा किंवा हे करायला पाहिजे. आम्ही सगळेजणं सहखुशीने त्यांना पाठिंबा दिला. इकडून किंवा तिथे जाऊन काही फॅकल्टीज किंवा एम्प्लॉईज गेलेले आहेत, आमचा पाठिंबा नेहमीच त्यांच्या मागे होता आहे राहणार. महत्त्वाचं एक सांगायला पाहिजे, सरांनी सांगितल्याप्रमाणे की कोविडमध्ये आमचा कधी पगार कुठलाही आमचा थांबवण्यात आला नाही, आम्हाला अखंड पगार मिळत राहिला.
कोविडच्या काळात. त्यांनी आवडेल मला सांगायला की ज्या लोकांच्या फॅमिलीमध्ये डेथ झाली कोविडमध्ये, तर त्या त्या फॅमिलीमधला एक व्यक्तीला इथं एम्प्लॉई म्हणून रुजू करण्यात आलं आणि एक मला वाटतं महत्त्वाची गोष्ट ज्यांनी केलेली आहे. ह्या संस्थेचं जेव्हा कम्पॅरिझन केलं जातं मला वाटतं पुण्यामधली काय महाराष्ट्रामधली AISSMS द बेस्ट एज्युकेशन. ओके, एक खासदार म्हणून तुम्हाला काय अपेक्षा आहेत शाहू महाराजांकडून? खासदार म्हणून मला अशाच त्यांच्याकडनं अपेक्षा आहेत की ज्या पद्धतीमध्ये ते वारसा घेऊन आलेले छत्रपतींच्या शाहू महाराजांच्या विचारांचा, त्याचप्रमाणे ते काम करतील याच्याबद्दल मला काही शंका नाही. कारण ज्या संस्थेमध्ये आम्ही काम करतो, जिथं मी कार्यकारी अधिकारी म्हणून आज काम करतो आहे, तिथंसुद्धा महाराजांचे जे विचार आहेत की सगळ्या कुटुंबांचं त्यांचं कोल्हापूरमध्ये राहून पुण्यातल्या संस्थेकडं इतकं बारीक लक्ष आहे आणि कधीही आजपर्यंत, म्हणजे एक अभिमानाने सांगतो की कधीही आमचा पगार 5 तारखेच्या पुढं गेलेला नाही आहे. आज पुण्यात एवढ्या संस्थेचं झालं, पण ताई तुम्ही महिला आहात आणि कोल्हापूरकरांनी नेहमीच इक्वॅलिटी पाळलेली आहे, काय वाटतं तुम्हाला खासदार म्हणून काय अपेक्षा आहे शाहू महाराजांकडून? तशी अपेक्षा तर फार नाही आहे, कारण अपेक्षेपेक्षा जास्त आतापर्यंत शाहू महाराजांनी दिलेला आहे. खासदार म्हणून काय तुम्हाला, संस्थेबद्दल सगळेजण बोलतात, खासदार म्हणून काय अपेक्षा आहेत? खासदार म्हणून एवढीच अपेक्षा असेल की त्यांनी आतापर्यंत जसं काम केलेलं आहे की महिलांसाठी असेल किंवा विद्यार्थ्यांसाठी असेल तेच काम ते पुढे कंटिन्यू करतील, कारण अपेक्षा ठेवण्यासारखं त्यांच्याकडे काही नाही आहे. ते अपेक्षेपेक्षा जास्त करतील, म्हणजे पदाला शोभेल असं आणि त्याच्यापेक्षा जास्त ते करणार. निश्चित. तर हा होता पुणेकरांचा कोल्हापूरच्या गादीला मान आणि शाहू महाराजांचा विजय होईल आणि त्यांचा आनंद होतो त्या जी संस्था झाला होता त्या संस्थेच्या कारभाराबद्दलच बहुतांशी मंडळी बोलत होते. मात्र आनंद उत्साह त्यांचा इथं पाहायला मिळतोय. या लाईव्ह मध्ये थांबतोय आपण. विष्णू सारप, लेट्स अप मराठी, पुणे.